महापालिका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका तोंडावर आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. संवेदनशील क्षेत्रातील मतदान केंद्राची अंतिम यादी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आयोगानं 3 दिवस ड्राय डे जाहीर केला आहे. निवडणुकी दरम्यान नागरिकांमध्ये शासनाप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव यांची मुख्य निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकी दरम्यान चार्टर्ड फ्लाईट आणि हेलिकॉप्टर तैनात. हवाला मार्गे पैसे येण्याची शक्यता. पैसे, दारू वाटप आणि इतर गोष्टींचं वाटप होण्याची शक्यता. पोलीस विभागाकडून 35,000 जास्त मनुष्यबळ तैनात. नदी, समुद्र किनारी, जंगल या ठिकाणी कोस्टल अधिकारी गस्त घालणार. रेल्वेतून अवैध दारू साठा येण्याची शक्यता असल्यामुळे तपासणी करण्याचे आदेश. निवडणुकीच्या दरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागाची नजर. निवडणुकांमध्ये असं सांगण्यात येते की मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो आणि उमेदवार त्यांची जो लिमिट आहे त्यापेक्षा खर्च करतो. म्हणून आपण ह्यावर्षी ह्या निवडणुकामध्ये आयकर विभागाचे अधिकारी आम्ही खर्चाचे ऑब्झर्वर, एक्सपेंडिचर ऑब्झर्वर म्हणून आपण नेमलेले आहे. मुंबई शहरासाठी 15 आणि उरलेले इतर 9 कॉर्पोरेशनसाठी 40. जर असं दिसून आला की त्यांनी रिपोर्ट केलेला खर्च आणि प्रत्यक्ष झालेला खर्च में तफावत आहेत, तर नियमाप्रमाणे त्या उमेदवारांच्या विरुद्ध पुढची कारवाई करण्यात येईल. यावेळी प्रथमच ऑनलाईन उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर प्रिंटआउट काढून अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे. त्यासाठी मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक उमेदवाराची माहिती मतदारांना मिळणार आहे. उमेदवाराचे शपथपत्राचे घोषवाक्य वर्तमानपत्राद्वारे जाहिरात स्वरूपात देण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन समोर उमेदवाराच्या शपथपत्राचा घोषवारा लावण्यात येईल, असंही सहारिया यांनी स्पष्ट केलंय. मुंबई लाईव्ह.